अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांना कार्यालयातील लिपिक व खाजगी पंडरमार्फत 1,25,000 रुपयांची लाच घेताना एसीपी पथकाने रंगे हात पकडले। जळगाव तहसील पथकाने पकडलेले वाळूचे ट्रक सोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यालयीन लिपिक अतुल सानप यांचा पंटर बाळू चाटे याने वाळू व्यापाऱ्यांकडून 1,25,000 रुपयांची लाच घेताना एसीपी पथकाने रंगे हात पकडले आहे। वाळू व्यापाऱ्यांना लिपिक अतुल सानप यांनी पैशांची मागणी केल्याप्रसंगी प्रांताधिकारी उपस्थित होत्या। तर एसीपी पथकाने दीपमाला चौरे यांच्या घराची तपासणी केली असता त्यांच्या घरात 1,50,000 रुपयांची रोख रक्कम आणि 15 ते 16 तोळे सोने आढळून आले आहे। त्यानुसार प्रांताधिकारी व लिपिक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ताब्यात घेण्यात आलेलं आहे सर, सांगत होतो। जळगावच्या प्रांत मॅडम आहेत चौरे म्हणून, त्यांच्यावर कारवाई झालेली, सविस्तर तुम्हाला आमच्या पेपरवर झाल्यानंतर कळव। पण काय विषय तर विषय काय तो? तक्रारदारांनी कायदेशीर वाळूच्या पावत्या असताना MIDCला गाड्या लावलेल्या होत्या, व्हेरिफिकेशनच्या नावानं डिमांड केलेला आहे आणि 1,25,000 रुपये खाजगी माणसाच्या मार्फत स्वीकारले। दीपमाला चौरे नाव आहेत ना त्यांचं? हो हो सर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।